नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या वर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. प्लास्टिक बंदी आणि थर्माकोल बंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणेकर नागरिकांनी वापरलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या साहित्यामध्ये लक्षणीय प्रमाणामध्ये घट दिसून आली आहे. 5, 7, 10 दिवसांच्या गणपती विसर्जनात जवळपास 65 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं आहे. यंदा अविघटनशील पदार्थांचं प्रमाण 50% कमी झाल्याने शुद्ध आणि निर्मळ स्वरूपातील निर्माल्य संकलित झालं असल्याचं समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ठाणे शहरातील मासुंदा, कळवा, विटावा, खारेगाव, रायला देवी, वृंदावन सोसायटी, उपवन, रेवाळे, मिठबंदर रोड, कोलशेत येथील तलाव, खाडी आणि कृत्रिम तलाव परिसरामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा भाग म्हणून निर्माल्य संकलित करण्यात आलं. भाविकांच्या घरातील गणेशोत्सव काळातील किमान निर्माल्य दरवर्षी संकलित केलं जातं. यंदा गणपतीच्या काळात जवळपास 65 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं आहे. यावर्षी अविघटनशील पदार्थांचं प्रमाण 50% जास्त प्रमाणामध्ये घटल्याने निर्माल्य संकलन आणि वर्गीकरणाचं काम तुलनेने अधिक सोपं झालं असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं. प्लास्टिकच्या पिशव्यांचं प्रमाण 60% तर थर्माकोलचं प्रमाण 100% कमी झाल्याचं बघायला मिळालं आहे. ठाणे शहराचा हा निर्माल्य व्यवस्थापनाचा पॅटर्न आता महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगांवरील धार्मिक स्थळी देखील अवलंबिला जाणार आहे. याचबरोबर नाशिक आणि उज्जैन येथील कुंभमेळ्यात देखील या पॅटर्नच्या आधारावर निर्माल्य व्यवस्थापन केलं जाणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. 70 टन निर्माल्य गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या अखेरीला तयार निर्माण झालेलं आहे. ते संकलन झालेलं आहे आणि त्याचं आता खत निर्मिती करण्याकरता ह्या जागेवर आणण्यात आलेलं आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आम्ही हातात घेतलेला आहे. वागळी इस्टेट परिसरातील नागरिकांना हक्काची स्मशानभूमी मिळावी यासाठी ठाण्यात महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेच्या वतीने काल आंदोलन करण्यात आलं. पालिका प्रशासनाला भविष्यात त्याच ठिकाणी स्मशानभूमीचं भूमिपूजन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मॉडेला चेकनाका येथे पालिकेच्या वतीने स्मशानभूमी बनवण्यासाठी 2013 साली ठराव करून देखील या ठिकाणी अद्यापही स्मशानभूमी तयार झालेली नाही याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी स्मशानभूमी झाली नाही तर 50,000+ नागरिकांचा प्रश्न हा प्रलंबित राहणार आहे. स्मशानभूमी झाली तर नागरिकांचा प्रश्न सुटेल, त्यामुळे या स्मशानभूमीला लवकरात लवकर कार्यान्वित करावं असं या निमित्ताने श्री विजय त्रिपाठी यांनी सांगितलं. धर्मवीरनगर मेंटल हॉस्पिटल परिसर, लूसवाडी, रघुनाथनगर, किसननगर 1-2 डिसोवाडी, आज आमच्या सर्वांना एवढा लांब जावं लागतं. एक तर आम्हाला मुलुंडला किंवा कोपरीला किंवा इथे जय भवानी नगरला ते देखत आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली. 4 वर्ष झाले या गोष्टीला, आजपर्यंत आमची स्मशानभूमी काय झाली नाही. त्यासाठी आज आम्ही आमची स्मशानभूमी शोधायला आलेलो तर ती आम्हाला भेटली नाही. आम्हाला आज जायला थांबवलं त्यांनी, कारण की बहुतेक ती चोरली आहे कोणीतरी म्हणून आम्ही बोलत होतो की ती चोरली आहे म्हणून. जर असली असती तर अजून बनून झाली असती. आज आम्ही प्रमुख पदाधिकारींसोबत ही छोटीशी आंदोलन केलेली आहे स्वाभिमान संघटनेतर्फे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या 12 ते 13 वर्षांपासून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं यासाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली होती. यानिमित्ताने आज वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघटित कामगार म्हणून राज्यभर नोंदण्या सुरू कराव्या आणि कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात आलं. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष श्री दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं. असंघटित कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा. या
सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा तात्काळ देण्यात याव्यात. महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करा. गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि अस्तित्वात असलेले स्टॉलना अतिक्रमणात धरू नये. शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा असावा अशा मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या. अजून पण काही इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही आहे, म्हणून आमची मागणी आहे की त्वरित इम्प्लिमेंटेशन करावं आणि त्याचे जे काही मिळणारे फायदे ते वृत्तपत्र विक्रेते सामान्य वृत्तपत्र विक्रेतापर्यंत पोहोचावे हाच आमचा उद्देश आहे. म्हणून पूर्ण आज 25 सप्टेंबर 2018 रोजी पूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे वृत्तपत्र विक्रेते निदर्शनं करतात, वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं करतात. आता आम्ही ठाण्यामध्ये निवेदन देतो आहे जिल्हाधिकारी साहेबांना की ज्या काही या महामंडळाच्या योजना आहेत त्या लवकरात लवकर वृत्तपत्र विक्रेत्यांना लागू कराव्या. आणि तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. Fashion means bad on. Fashion means bad on. Menswear ki ji jaan. Bad on, bad on, bad on. बॅरॉनचा गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो, सेल कसला? महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्स वेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. ठाणे आणि कळवा स्तनकला जोडणाऱ्या पारसिक बोगद्याच्या कचरा कुंडीची डोकेदुखी आता दूर होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी साफसफाई करण्यास सुरुवात झाली असून त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरपर्यंत गार्डन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी पडलेला कचरा साफ करण्यासाठी खास करून रोबो क्लिनिंग मशीन आणली असून पुढील 1 आठवडा सदरची साफसफाई सुरू राहणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने हायटेक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. पारसिक बोगद्याच्या वर असलेल्या झोपडपट्टीमधील रहिवासी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. यापूर्वी या कचऱ्यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पारसिक बोगद्याचे जे काय अवघड ठिकाण आहे साफ करायचं, तुम्ही बघू शकता तिथं, तुम्हाला जे ठिकाण दाखवले तिथं सगळं ते साफसफाई त्या मशीनच्या माध्यमातूनच झालेली आहे. कसं आहे की ते मशीन हायड्रॉलिकली ऑपरेटेड आहे, पूर्णपणे 4-व्हील ड्राईव्ह मशीन आहे. आणखीन ते मशीन काही जे काही अवघड काम आहेत ते करू शकतात.
आणि जो बोगद्याचा पार्सिक बोगद्याचा भाग आहे तिथे बऱ्याचशा प्रमाणात नेहमी कचरा साठत होता, कारण कचरा दैनंदिन साफ करणं तिथे जवळजवळ काही ठिकाणी गाड्या जात नसल्यामुळे शक्य नव्हतं, त्यामुळे कचरा बरेच वर्ष तिथे साठून होता. तर वारंवार आम्ही पाठपुरावा केला होता, आयुक्त महोदयांकडे मागणी केली होती की या प्रकारे हा कचरा साफ करावा, कारण मागे आपल्याला माहिती आहे की तिथे बोगद्याच्या खालून गाड्या येत जात असतात, त्यामुळे मागे कचरा आणि वर्ण काहीतरी हे पडून एक दुर्घटना देखील झाली होती. त्यामुळे या सगळ्यांची दखल घेऊन आयुक्तांनी एक म्हणजे याबद्दल आयुक्तांचं खरंच कौतुक करावं लागेल की आयुक्तांनी एक नायजेरियन टेक्नॉलॉजीची एक मशीन खास मागून घेतली की जी मशीन उतारावरचा कचरा अगदी व्यवस्थित साफ करतात, त्या मशीनच्या सहाय्याने संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला आहे. मागे आम्ही त्याचं उद्घाटन करून घेतलं होतं, आज तिथे वृक्षारोपण लावते आणि सुंदरसं एक गार्डन तिथे डेव्हलप होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये द्वारकामाईमध्ये साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर द्वारकामाईकडे सगळ्यांचेच पाय पळू लागले होते. काल याच्याही पेक्षा मोठी अफवा पसरली होती, थेट चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. त्यानंतर प्रत्येकाचे मोबाईलचे कॅमेरे साईबाबांचं आणि चंद्राचं क्षणचित्र टिपण्यासाठी लखलखू लागले. काल आकाशाकडे प्रत्येकाचे मोबाईल झेपावत होते, मात्र प्रत्यक्षात हे संपूर्णपणे दृष्टीभ्रम आहे. चंद्रावर असलेल्या विवरांमुळे आपल्याला मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्याचा आकार आपल्याला त्यातून दिसत असतो. साईबाबा हे चंद्रावर कशाला जातील असा सवाल या निमित्ताने दाकरू सोमण यांनी केला आहे. अवकाशातून जे धुरी पाषाण येतात ते चंद्राच्या पृष्ठभागावर येऊन आदळतात, कारण चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळं चंद्रावरती विवरे जास्त आहेत आणि चंद्रावरती विवरे जास्त असल्यामुळं पौर्णिमेचा चंद्र जसा आपण पाहावा तसा दिसतो आणि त्यामुळं साईबाबा त्याच्यावरती आहेत किंवा वृद्धबाईचा चेहरा आहे किंवा माणसाचा चेहरा आहे असं आपल्याला दिसतं. अर्थात साईबाबा चंद्रावर कशाला येतील, ते पृथ्वी तलावर येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, आपल्या समोर जे प्रश्न आहेत ते सोडवायला मदत करतील. अर्थात भावना जशा असतात माणसाच्या, कल्पना जशी असते, जशी श्रद्धा असते, तसे ही चित्र दिसत असतात. मध्यंतरी शिर्डीला सुद्धा भिंतीवरती साईबाबा दिसतात असं सुद्धा व्हायरल झालेलं होतं, अर्थात त्यातही काही तथ्य नव्हता. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, एवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू मलेरिया कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा त्याहून महत्वाचं, डेंग्यू मलेरिया कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच सुरू होतो तो पितृपक्ष. बऱ्याचदा याला महालय पक्ष म्हणून देखील संबोधलं जातं. आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा हा पितृपंधरवडा म्हणून देखील याकडे बघितलं जातं. मात्र बऱ्याचदा याबाबत काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणात आहेत. पितृपक्ष वाईट, पितृपक्षामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली कामं करू नये अशा प्रकारचा देखील एक समज आहे. मात्र हे समज आहेत की गैरसमज आहेत या संदर्भात विवेचन करत आहेत खगोलतज्ञ पंचांगकर्ते दा क्रू सोमण. म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं आणि आश्विन महिन्यामध्ये ते धान्य घरात येतं, तर ते धान्य नवीन घरात येण्याच्या पूर्वी आपण पितरांचं स्मरण करावं,
म्हणून भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष पाळला जातो. आपल्या पितरांचं स्मरण केलं जातं, ज्याने आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिलं, घर दिलं, त्यांचं स्मरण करण्याचे हे 15 दिवस म्हणून पितृपक्ष आहे. कृतज्ञता व्यक्त करणं पितरांच्या संबंधी हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते केलं जातं. तर मित्रांनो, पितृपक्ष हा वाईट नसतो, महालय पक्ष हा वाईट नसतो. अर्थात या दिवसामध्ये कोणतंही आपण काम केलं, शुभ कार्य तरी चालतं, त्यासाठी आपण वाईट आहे किंवा अशुभ आहे असं म्हणण्याची जरुरी नाही. मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.